खुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एक ॲक्टिवा गाडी चोरी गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. फिर्यादी यांच्या पुतण्याने रात्री गाडी बाहेर नेली असून दारूच्या नशेत गाडी चाबीसह रस्त्यावर सोडून दिली. त्यानंतर चोराने ती गाडी चोरली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची गाडी आणि एक लोखंडी जॅक असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. खुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्यादीचा पुतण्या ॲक्टिवा 3G मोपेड गाडी बाहेर घेऊन गेला होता. रात्री दारू जास्त झाल्याने त्याच्या मित्राने गाडीला चावी लावून घटनास्थळी ठेवून तिथून निघून गेला असता हे वाहन कोणीतरी अज्ञात चोराने चोरी केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून यातील आरोपीस ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हेगारातील चोरीस गेलेली वाहन एक लोखंडी जॅक असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.